कांबळे मागे सुका थोडं साहेब काही काळजी करू नका, मी कडकडती सहायला बोलतो आणि तुम्हाला सहकार्य करतो, तुमच्या आम्हाला सहकार्य आज द्या, त्यामुळे आमचं सहकार्य आहे पण आम्हाला प्रशासनाचा दबाव येत आहे, म्हणजे साहेब तुम्हाला प्रशासनाचा दबाव पोलीस प्रशासन बोलायची गरज पडली नाही, काल परवा भाजपचा इथं मोर्चा होता, त्यानंतर खराब करून टाकलं, काल परवा सामान्य माणसाला विनाकारण आम्ही त्रास देण्यासाठी नाही पावसाला न भीता कारण आपली एक त्यांचं कार्य समर्पित करत असतं, त्यांचं जे काही त्यांची इच्छाशक्ती असते ती डबल करत असते, म्हणून त्यांच्यासाठी त्या सर्व मुलं शिक्षण बोर्डात काय होऊ द्या, कारण आपल्या त्याची अपेक्षा आपल्याकडून कमी होती का घेत नाही. राज्यामध्ये दिव्यांग बांधवांची 30,000 वर संख्या असताना सुद्धा राज्यामध्ये एकही दिव्यांगाचं मंत्रालय स्थापन कोणी करा म्हणून मागणी केली नाही, पण वंदनीय बच्चूभाऊ आमदार कडू साहेबांच्या याच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करून वेगळं मंत्रालय स्थापन करा म्हणून मागणी चालू आहे, आणि ह्या मागणीच्या संदर्भात धरणे आंदोलनामध्ये स्वाक्षरी मोहीम राबून माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवण्यात येणार. नाही झालं तर आम्हाला अजून ठोस धरणे आंदोलन करावं लागेल. आता विभागावर आंदोलन झाले, जिल्ह्यावर झाले, तालुक्यावर करावं लागेल, गाव पातळीवर करावं लागेल आणि रस्त्यावर यावं लागेल सर, दुसरं काही विलाज नाही. आता माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शासनाकडे जे मंत्रिमंडळ मागितलेलं आहे, नवीन दिव्यांगासाठी एक नवीन स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा आणि त्या मंत्रालयाचे प्रमुख मला करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. ती मागणी त्यांच्यासाठी रास्त आहे, सर्व दिव्यांगासाठी रास्त आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगासाठी आवाज उठवणारं एकमेव नेतृत्व म्हणजे बच्चूभाऊ कडू आहे, आणि ज्यांनी आमदारकीपासून सुरुवात केली, आमदारकीच्या वेळेस ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस आमदारकी म्हणून काम काय करायचे तर दिव्यांगाचं काम त्यांनी हाती घेतलं. आजपर्यंत जवळपास 20 वर्ष झाली, 20 ते 25 वर्ष झाले ते सतत दिव्यांगाचं काम करत आहेत, आणि त्यांना ह्या कामामध्ये गोडी आहे. ते दिव्यांगाचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यास दिव्यांगाच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडीअडचणी आहेत, त्या नक्कीच या मंत्रालयाच्या माध्यमातून सोडवण्याचं काम ते करतील असा विश्वास संबंध राज्यातील दिव्यांगांना आहे, म्हणून स्वतंत्र मंत्रालय या दिव्यांगासाठी स्थापन करावं. नाही स्थापन केल्यास बच्चूभाऊ जे निर्णय घेतील या राज्यामध्ये दिव्यांगाचं नेतृत्व, दिव्यांगाचं दैवत बच्चूभाऊ कडू जे निर्णय घेतील ते सर्व प्रहार कार्यकर्त्यांना, प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांना, प्रहार दिव्यांग क्रांती कार्यकर्त्यांना सर्वांनाच मान्य असेल, आणि ते जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही ठामपणे उभं राहू असं या ठिकाणी मी आज नमूद करतो.